मध्य नागपुर विधानसभा क्षेत्र परिसर में आने वाले नाइक तालाब के सौंदर्यीकरण को लेकर एक बार फिर राजनीति गर्मा गई है, जहां आम आदमी पार्टी के पिछले दिनों प्रदर्शन के बाद अब महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ने भी प्रदर्शन कर नागपुर महानगर पालिका और विधायक विकास कुंभारे पर निशाना साधा है। मध्य नागपुर के सौंदर्यीकरण की मांग काफी पुरानी है, जिसका कार्य नहीं शुरू हो सका। इस कारण नाइक तालाब परिसर में गंदगी का आलम नजर आ रहा है। अब तो नाइक तालाब में जानवरों की मौत से पानी अधिक दूषित हो रहा है, जबकि आसपास के परिसर के लोगों को रोजाना काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इसी कारण पिछले दिनों आम आदमी पार्टी के प्रदर्शन हमने देखे थे, अब महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना का प्रदर्शन देखा जा रहा है। मन से विद्यार्थी सेना द्वारा नाइक तालाब के हालात के लिए मनपा और विधायक विकास कुंभारे को जिम्मेदार ठहराया है। पहिली गोष्ट तर हे नगर सेवक आणि आमदार लोकांचं काम आहे की त्यांनी इथे येऊन याची आर्थिक समस्या बघायला पाहिजे। आधी यांचं सौंदर्यीकरण खूप होतं, पण आता लोकांना एवढ्या समस्या झालेल्या आहे की इथे जानवर सुद्धा मरत आहेत, तर लोकांनी कसे राहायचे, त्यांच्या पोरांना त्यांना किती त्रास होतो आहे हे त्यांना कळायला पाहिजे की काय करायला पाहिजे लोकांसाठी, आणि त्यांची आर्थिक समस्या ऐकून त्यांच्या समस्यांचं निवारण करायला पाहिजे, पण ते काहीच करत नाही आहे। फक्त आपले घरं भरत आहे आणि नगरसेवकसुद्धा इथे येऊन बघत नाही, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एवढा द्वेष आहे की त्यांनी काय करायला पाहिजे काय नाही करायला त्यांना स्वतःच कळत नाही आहे। त्यामुळे आता ह्या सौंदर्यीकरणासाठी आम्ही जी आंदोलनासाठी करतो आहे ते त्यांनी सहभाग करायला पाहिजे आम्हाला, आणि इथल्या लोकांना काहीतरी समस्या दूर करायला हवं, ते प्रशासनाने त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे।